नमस्कार, सुप्रभात। मी भावना तुमच्यासाठी घेऊन येते आहे रोज करावयाचे हलके फुलके व्यायाम। आज आपण बघणार आहोत शवासन, म्हणजेच मृतासन। तर शवासन हे बहुतेक सर्वांचं आवडतं आसन, कारण झोपून राहायला सगळ्यांनाच आवडतं। म्हणजे झोपून एक कुठलं तरी योगासन करायचं आहे म्हटल्यावर सगळेच तयार होतील। पण अत्यंत सोपं वाटणारं हे आसन साध्य होण्याला मात्र थोडं कठीण आहे। शवासन म्हणजे अतिशय कमी वेळात शरीराला आणि आपल्या मनाला भरपूर विश्रांती प्राप्त करून देण्याची योगासनामधली एक पद्धत आहे। आत्ताच्या या करोनाच्या पार्श्वभूमीवर आपण सगळेजणं धास्तावलेले आहोत, काळजीत आहोत, म्हणून हे आपल्या मनासाठी रिलॅक्सेशन अतिशय आवश्यक आहे। मी आधी तुम्हाला जे व्यायाम प्रकार सांगितले, काही योगासनं सांगितली, ती सगळी करून झाल्यानंतर हे शवासन तुम्ही जरूर करा आणि तुमचं शरीर आणि मन रिलॅक्स करा। आपल्या पाठीवर झोपायचं आहे, हात आपल्या शरीराच्या वीतभर दूर ठेवायचे आहेत, तळवे आकाशाकडे, बोट ताट नको, अर्धवट मिटलेली ठेवायची आहेत, पाय सरळ ठेवा। आपल्या दोन्ही पायांमध्ये देखील साधारण 1 फुटाचं अंतर, पायाचे चवडे बाहेरच्या बाजूला झुकतील अशी ठेवा। डोळे सावकाश मिटून घ्या। आपला श्वास संथ लयीमध्ये हळूहळू घेत राहा। त्यानंतर आपली कल्पनाशक्ती आणि इच्छाशक्ती यांच्या मदतीने आपल्या शरीरातील सर्व स्नायू, नाडी आणि अवयवांमध्ये शिथिलता आणण्याचा प्रयत्न करायचा आहे। आपलं संपूर्ण लक्ष आपल्या शरीरावर केंद्रित करायचं आहे, आपल्या मनातल्या विचारांवर नाही। यानंतर मी ज्या ज्या अवयवांना शिथिल होत असल्याचे सांगत जाईन, त्या त्या अवयवांवर कॉन्सन्ट्रेट करून तसं तसं आपण फील करायचं आहे। सगळे अवयव शिथिल होत असल्याचं फील करायचं आहे। चला तर माझ्या शरीराच्या कोणत्याही अवयवाची हालचाल न करता मी शांत पडून आहे। माझं संपूर्ण शरीर शिथिल होत असल्याची जाणीव। या स्थितीत जरी मला झोप आल्यासारखं वाटत असलं तरी मला संपूर्णपणे जाग राहायचं आहे। आता माझं शरीर आणि मन दोन्ही शिथिल होत आहे, मला शांत वाटत आहे। आजूबाजूच्या घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची जाणीव मला होत असली तरी ती आता हळूहळू मंद मंद होत असल्याचं मला जाणवत आहे। वातावरणामध्ये आता फक्त माझं शिथिल झालेलं शरीर आणि मनच आहे। मला थकवा, कुठलाही ताण, मानसिक आणि शारीरिक वेदना होत नसल्याचे जाणवत आहे। खूप शांत शांत वाटत आहे। आता माझ्या डाव्या पाय शिथिल होतो आहे। माझ्या डाव्या पायाचा अंगठा, सगळी बोट, माझी टाच, माझं डावं पाऊल, घोटा, गुडघा आणि मांडी सगळं सगळं शिथिल शिथिल झालं आहे। या सगळ्या भागातले चैतन्य माझ्या हृदयात स्थिर झालेलं आहे। आता माझा उजवा पाय शिथिल होणार आहे। माझ्या उजव्या पायाचा अंगठा, सगळी बोटं, माझं उजवं पाऊल,
पोटरी, उजवा गुडघा, मांडी शिथिल होत आहे. माझे दोन्ही पाय चैतन्य रहित, वेदना रहित झाले असून शिथिल झालेले आहेत. आता माझ्या डाव्या हाताची सगळी बोट, तळवा, मनगट, कोपर, संपूर्ण हात, माझा डावा खांदा शिथिल शिथिल झाला आहे. माझ्या उजव्या हाताची सगळी बोट, अंगठा, तळवा, माझं उजवं मनगट, कोपर, माझा उजवा खांदा, माझा संपूर्ण उजवा हात चैतन्यरहित झाला असून सगळं चैतन्य माझ्या हृदयात स्थिर झालेलं आहे. आता माझ्या कमरेच्या भागातलं चैतन्य, माझ्या पोटाच्या भागातील चैतन्य देखील माझ्या हृदयात आले आहे. माझ्या छातीवरील सगळं दडपण दूर दूर झालं आहे. मला अतिशय मोकळं आणि शांत वाटत आहे. माझ्या आता चेहऱ्याच्या डोक्याच्या भागातील सगळे अवयव, माझी मान, माझे तोंड, माझं नाक, माझे दोन्ही कान, माझे डोळे, माझं कपाळ, सगळे अवयव अतिशय शिथिल होऊन त्यातील चैतन्य माझ्या हृदयात आले आहे. माझं संपूर्ण लक्ष माझ्या श्वासांवर केंद्रित झालेलं आहे. अतिशय संथ लयीत मंद श्वास घेत मी आणि माझं शिथिल झालेलं शरीर पडून आहे. श्वास घेताना मला गारवा जाणवत आहे, तर श्वास सोडताना मला उबदार वाटत आहे. मी घेतलेल्या माझ्या प्रत्येक श्वासाबरोबर सकारात्मक, चांगल्या, मंगलमय, आनंददायी गोष्टी माझ्या शरीरात प्रवेश करीत आहे, तर माझ्या उच्छ्वासातून माझ्या वेदना, माझ्या सगळ्या चिंता, माझं सगळं दुःख, माझ्या हृदयात असणारी अनामिक भीती, अशा नकारात्मक गोष्टी बाहेर निघून जात आहे. माझं संपूर्ण लक्ष माझ्या संथ लयीतल्या माझ्या श्वासावर केंद्रित केलेलं आहे. मंद श्वास मी घेत आहे. शांत मी पडून राहिले आहे. माझ्या आजूबाजूचे वातावरण देखील आल्हाददायक, आनंदमयी, उत्साही झाले आहे. मला खूप शांत वाटत आहे. मला बरं वाटत आहे. मला अतिशय आल्हाददायक आणि शांत वाटत आहे. आता माझ्या हृदयात साठलेलं चैतन्य, समाधान हे हळूहळू सगळ्या शरीरात पसरत आहे. आता
हे चैतन्य माझं डोकं, माझ्या चेहऱ्याचे सगळे अवयव, माझी मान, माझा गळा, माझी छाती, हे सगळं चैतन्याने भरून गेलं आहे। मला शांत वाटत आहे। माझं पोट, माझी कंबर, माझे दोन्ही हात, माझे खांदे, माझ्या हातांचं कोपर तळवा, माझी बोट, माझा अंगठा, सगळं चैतन्यमय झालेलं आहे। माझ्या दोन्ही पायात देखील आता चैतन्य मिळत आहे। माझ्या दोन्ही पायांच्या मांडी, गुडघा, पाऊल, पोट, हे सगळे अवयव चैतन्यमय झालेले आहेत। माझं संपूर्ण शरीर चैतन्यमय, उत्साही आणि तेजस्वी झालं आहे। मला खूप छान उत्साही वाटत आहे। मला खूप सकारात्मक वाटत आहे। मला खूप शांत शांत आनंदी वाटत आहे। आता माझ्या सकारात्मक ऊर्जेनी भरलेल्या मन आणि शरीराच्या योग निद्रेचा मी समारोप करीत आहे। आता यानंतर सावकाश डोळे उघडा आणि अगदी हळुवारपणे सावकाश उठून बसा। तर इथे आपलं हे शवासन पूर्ण झालं। तुम्ही जर दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स प्रमाणे हे आसन केलं असेल तर तुमच्या मनाला शांती आणि शरीराला विश्रांती मिळाल्यासारखं वाटत असेल। जे मानसिक तणाव आणि हृदयरोगाने पीडित आहेत त्यांनी जर अगदी नियमितपणे दररोज फक्त शवासनच जरी केलं तरी चालणार आहे, कारण शवासनामध्ये आसन आणि ध्यान या दोन्हींचा समन्वय साधलेला आहे। या आसनामुळे आपल्या स्नायूंना खरीखुरी विश्रांती मिळते। ज्यांना रात्री नीट झोप येत नाही, ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांच्यासाठी तर अतिशय उपयुक्त असं हे आसन आहे। हृदयविकार आणि मनोविकार यावर तर हे आसन अगदी रामबाण उपाय आहे। या आसनामुळे आपल्या शरीरामध्ये शुद्ध रक्ताचा संचार होतो आणि शरीराला एक नवीन झोम प्राप्त होतो। शवासनाचे हे सगळे लाभ बघता तुम्ही जर खरोखर रोज सगळ्यांनी हे दररोज नियमितपणे आसन करणं गरजेचं आहे आणि आपल्या सगळ्या व्याधींपासून मुक्त होण्यासाठी हे शवासन एक अतिशय उपयुक्त आसन आहे। धन्यवाद।